मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली ते मुंबई असा मोर्चा सुरू झालेला आहे. हा मोर्चा काही किलोमीटर अंतरवाली सराटी पासून पुढे आलेला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत हा प्रवास पायी करणार आहेत, काही प्रवास वाहनातून करणार आहेत आणि त्यांच्यासाठी या प्रवासादरम्यान एक खास वॅनिटी व्हॅन देखील तयार ठेवण्यात आलेली आहे. आपण पाहतोय ती हीच वॅनिटी व्हॅन आहे जी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यासाठी तयार ठेवण्यात आलेली आहे. मात्र जरांगे पाटील या वॅनिटी व्हॅनचा वापर करणार की नाही हे निश्चित नाहीये, त्यासाठी त्यांनी अद्याप संमती दिलेली नाहीये. मात्र ही वॅनिटी व्हॅन आपण या ठिकाणी पाहू शकतोय. दोन भागामध्ये ही वॅनिटी व्हॅन आहे. सोफा कम बेड आहे, एसी आहे, फ्रीज आहे, त्याचबरोबर दोन वॉशरूम देखील या वॅनिटी व्हॅनला आहेत. ही वॅनिटी व्हॅन मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी तयार केलेली आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी तयार ठेवलेली आहे. स्वखर्चातून त्यांनी ही वॅनिटी व्हॅन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रवासासाठी तयार ठेवलेली आहे किंवा देऊ केलेली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांचा त्यासाठी अद्याप होकार आलेला नाही. देवीसिंग शिंदे आपल्या बरोबर आहेत ज्यांनी ह्या व्हॅनसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जरांगे पाटलांसाठी ही व्हॅन तयार ठेवलेली आहे. व्हॅन आता अंकुशनगर परिसरात समर्थ कार्यक्रमाच्या समोर उभी आहे. पाटील कधी यामध्ये बसतील? म्हणजे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना की जरांगे पाटलांनी ह्या व्हॅनिटी व्हॅनची डिमांडही केलेली नाही, त्यांनी मागितलेली नाही. म्हणजे तुम्हाला आता सांगतो की ही व्हॅनिटी व्हॅन आम्ही एवढ्यासाठीच केलेली, आपण सगळ्या जगाने बघितलेली की दोन आमरण उपोषण कंटिन्यू जरांगे पाटलांनी केलेले आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत इतकी खालवली त्यांना दोन दिवसाला सरायला लागते. त्यांचा जीव हा लाख मोलाचा सध्या आणि ते आपल्या जीवाची आजही परवा करत नाहीत. त्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यातले जेवढे काही मराठा क्रांती मोर्चाचे सगळे मावळे समन्वय किंवा महिला भगिनी सगळे आम्ही स्वतःहून असं ठरवलं की त्यांच्या एक तब्येतीसाठी, म्हणजे आमचे गंगाधरांना काळ कुठे छावाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या माध्यमातून व्हॅन उपलब्ध केली आहे आणि त्याची आम्ही सर्व देखभाली जबाबदारी माझ्याकडे पूर्ण व्यवस्थापन बघायची. पण आम्ही ह्यासाठी केलं की त्यांची तब्येत राहावं, कारण ते राहिले नाही का लाख मेले चालते, लाखोचा पोशिंदा जागला पाहिजे. पण आजही सांगतो जरांगे पाटील एवढे खाली, म्हणजे डाऊन टू अर्थ आपण म्हणतो ना की मातीला चिटकलेले, आम्ही तिथं जेव्हा व्हॅन घेऊन त्यांनी या व्हॅनकडे कुणी अजून बघितलेलं नाही, त्यांनी अजूनही होकार दिलेला नाही. कारण ते म्हणतात की माझे मावळे माझ्या माता भगिनी जर ट्रॅक्टरमध्ये टेम्पोमध्ये घर करून येत असेल तर मी पण तसाच राहील. पण आपल्याला ते आवर्जून सगळ्याला माहिती की जर त्यांची तब्येत खालावली तर त्यावेळेस ऊन वारा पाऊस याची काळजी आपल्याला करावं लागते, त्यासाठी व्हॅनिटी व्हॅन आम्ही बनवू. बरोबर आहे. जरांगे पाटलांनी व्हॅनिटी व्हॅनच्या वापरास अजून होकार दिलेला नाहीये, तरी तुम्ही या ठिकाणी व्हॅन आणलेली आहे, इथून पुढे मुंबईपर्यंत ही तुम्ही नेणार हो? ही पूर्ण मुंबईत आणि मुंबईतही जवळ त्यांचं उपोषण सुरू आहे. दुर्दैवांची वेळ येऊ नये, पण जर ती उपोषणाची वेळ आली तर पूर्ण त्यांची सोय आम्ही ह्या व्हॅन टू व्हॅन मध्ये केलेली आहे. जर त्यांना काही आराम लागला तर आरामही होईल, त्यांना औषध द्यायचे असतील कधी सलान लावायचे असतील तिथे सलान लावता येईल. फक्त त्यांनी होकार देण्याची आम्ही वाट बघत आहोत, कारण सर्वच आम्हीच नाही तर सगळ्यांनी माता माऊलीने पण आता त्यांना जाता विनंती केली, व्हॅन टू व्हॅन तुमच्यासाठी केली आम्ही बीड जिल्ह्यातल्या सर्वांनी आणि ही घ्या. व्हॅनिटी व्हॅन मधून प्रवास करणार नाहीत असं त्यांनी म्हटलं किंवा अजून होकार दिलेला नाही, पण ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी तरी रात्री ते आराम करतील किंवा तुम्ही तशी विनंती केली त्यांना करणार आहात? आता सकाळी निघले त्यावेळेस केली होती अगदी, पण त्यांनी काय ते गर्दीमध्ये जास्त लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस संध्याकाळी आम्ही मुक्काम करू, त्यांचं मूळ गाव जे आहे जन्मगाव मातुरी शिरूर बीड तालुका शिरूर जिल्हा बीड, इथं आम्ही त्यांना विनंती अजून एकदा करू, कारण आम्हीच नाही तर सर्व माता माऊली स्वतः विनंती करणार त्यांना आणि त्यांनी विनंतीला मानण्याची अशी आशा आहे. आणि आम्ही त्यांना तुमच्या मार्फत अजून एकदा विनंती करतो की त्यांनी हे व्हॅनचा स्वीकार करावा, कारण हे व्हॅन मोठेपणासाठी नाहीये पण त्यांचा जीव जगावा की जो जीव आरक्षणासाठी लढतोय ते जगण्यासाठी ही व्हॅन आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत उपोषणामुळे खराब आहे आणि त्यांना या वॅनिटी व्हॅनचा वापर व्हावा, त्याचा उपयोग करता यावा आणि त्यांच्या तब्येतीला आराम मिळावा किंवा त्यांची तब्येत खालावू नये यासाठीच ही वॅनिटी व्हॅन आहे. मात्र अद्याप मनोज जरांगे पाटील याचा वापर करणार की नाही हे ठरलेलं नाही किंवा त्यांनी त्यासाठी होकार देखील दिलेला नाही. कॅमेरामन आदर्श कटकेसर, नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.